तरुणीने ज्वेलर मालक असलेल्या आपल्या प्रियकराकडे एक ग्रॅम सोन्याची अंगठी मागितली होती पण त्याने नकार दिल्याने प्रेमसंबंधाची माहिती तुझ्या वडिलांना देईन अशी धमकी तरुणीने दिली होती त्यानंतर चिडलेल्या प्रियकरानं प्रियसीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली ताई सचिन निकम असं मृत तरुणीचं नाव आहे विवाहित असलेल्या ताई निकम आणि राहुल सर्जराव पवार यांच्यात प्रेमसंबंध होते अंगठे दे नाही तर आपल्याविषयी तुझ्या वडिलांना सांगेन अशी धमकी दिल्याने संतापलेल्या राहुल पवारने तिचा ओढणीने गळा ओळून खून केला आणि मृतदेह कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द गावाच्या हद्दीत येरळा नदी पात्रात फेकून दिला याविषयी पोलिसांनी अधिक तपास केला असता हा सर्व प्रकार समोर आला आहे या प्रकरणी राहुल सर्जेराव पवार याच्या विरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग होत असल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला परखड भाष्य करणाऱ्या भूमिका मांडणाऱ्या व्यक्तींविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुडापोटी कारवाई केली जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे देशात हुकूमशाहीचा टोक गाठला असून भाजपने हिटलरलाही मागे टाकला असल्याची टीका राऊत यांनी केली आहे अयोध्येत पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला अभिनेता मनोज महेंद्रकुमार बोहरा उर्फ करणवीर बोहरा याच्यासह सहा जणांविरुद्ध मुंबईतील ओशिवरा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय बोहरा याच्यावर ओशिवरा येथे राहणाऱ्या चाळीस वर्षीय महिलेनं एक कोटी नव्याण्णव लाख रुपये घेतल्याचा आरोप केलाय अभिनेता महेंद्र कुमार बोहराने हमी तुमचे प्यार कितना हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी या महिलेकडून पस्तीस लाख रुपये घेतले त्यानंतर आर टी जी एसद्वारे द्वारे एक कोटी चौसष्ट लाख हे घेतले असा दावा या महिलेने केलाय पैसे घेताने बोहराने अडीच टक्के व्याजाने पैसे परत करण्याची हमी दिली त्यामुळे महिलेने आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला या बदल्यात आरोपीने आपल्या फ्लॅटच्या कागदपत्राची एक झेरॉक्स प्रत महिलेला दिली यातील एक कोटी परत केले आहेत मात्र उर्वरित रक्कम देण्यास बोहराने नकार दिल्याचं या महिलेने पोलिसांना सांगितलं काल देहू इथे झालेल्या संत तुकोबांच्या मंदिर लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली नाही यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त होते यावर आज रोहित पवार यांनी हे भाष्य केलं दादांनी सभेत राज्यपालांचे कान टोचले असते म्हणूनच भाजपकडून जाणीवपूर्वक त्यांना बोलण्याची संधी दिली नाही असा आरोप रोहित पवार यांनी केला यावेळी त्यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांच्या टीकेलाही उत्तर दिलं चांगल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीने मिठाचा खडा टाकल्याची टीका शेलार यांनी केली होती त्यावर रोहित पवार यांनी भाजपनेच धार्मिक कार्यक्रमात मिठाचा खडा टाकला आहे असा पलटवार केला गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मोदी सरकारच्या वतीनं अत्यावश्यक सेवेसह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे याच्या निषेधार्थ आज पुणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनोखे आंदोलन करण्यात आले मोदींनी काय दिलं गाजर दिलं गाजर दिलं अशी घोषणाबाजी या आंदोलनात करण्यात आली पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर मोदी महागाई बाजारपेठ भरवत हे आंदोलन करण्यात आलं पुस्तके भाजीपाला जीवनावश्यक वस्तू मासळी इत्यादी विक्रीसाठी या बाजारात ठेवण्यात आल्या होत्या या बाजारात राष्ट्रवादीकडून सर्वात महाग चंपा पापलेट मासा विक्रीसाठी ठेवण्यात आला होता नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातील परिचारिका महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी परिचारिकेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे माधुरी काशीनाथ टोपले असं प्रशिक्षणार्थी परिचारिकेचं नाव आहे माधुरीने परिचारिका महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेत आत्महत्या केली तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात नोंद केली आहे या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही नॅशनल हेरॉल्ड गैरव्यवहार प्रकरणी मंगळवारी ईडीकडून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची तब्बल दहा तास चौकशी करण्यात आली होती आज पुन्हा राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे त्यांच्या निषेधार्थ आज पुण्यात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत बालगंधर्व रंगमंदिराबाहेर टायर पेटवत आंदोलन केलं नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काहीही घोटाळा झालेला नसतानाही राहुल गांधी यांना बदनाम करण्याचं काम भाजप सरकार करत असल्याचा आरोप करण्यात आला तसेच देशात हिटलरशाही सुरू असून संविधान नष्ट करण्याचं काम मोदी सरकार करत असल्याची टीका यावेळी आंदोलकांनी केली पाणी प्रश्नावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज जालना येथे भव्य जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला जालना शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून आज भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी फडणवीस यांनी भाजपला उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणणाऱ्या अर्जुन खोतकर यांना तुम्ही अडीच वर्ष झोपून होता का असा सवाल करत टोला लगावला आमच्या काळात एकशे एकोणतीस कोटी रुपये जालनाच्या पाण्यासाठी दिले होते अडीच वर्षात त्या पैशाचं या सरकारने काय केलं असा प्रश्न उपस्थित करत जे सरकार सामान्य माणसाच्या आक्रोशाची दखल घेत नाही ते सरकार जागेवर राहत नाही असा इशारा फडणवीस यांना दिला अयोध्येत रामलल्लाचे दर्शनासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक येतात त्यांच्या सोयी सुविधासाठी इथं एक महाराष्ट्र सदन उभारण्यात येणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली पत्रकार परिषदेत ते बोलत होते हे सदन सुमारे शंभर खोल्यांचं असेल अशी माहिती त्यांनी दिली यावेळी ते अयोध्या दा दौरा ही आमची तीर्थयात्रा असून राजकीय यात्रा, यात्रा नसल्याचं म्हटलं योगी आदित्यनाथ यांच्यासोबत स्वतः बोलून अयोध्येमध्ये दे महाराष्ट्र सदनासाठी जागा मागणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय असं ते म्हणाले राज्यात मुख्यमंत्री केवळ कार चालवतात आणि देव सरकार चालवत असून राज्यातील सर्व कारभार हा ईश्वर भरोसे सुरू असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली मराठवाड्यातील भीषण पाणी टंचाईबाबत भाजपने आक्रमक भूमिका घेत जालना येथे जल आक्रोश मोर्चा काढला यावेळी आयोजित सभेत बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला